मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला, मी जळत असतो तेव्हा तू का विरघळत असते? मेणबत्ती हसून म्हणाली, ज्याला हृदयात जागा दिली तू सोडून चालला असेल तर कोणाच्याही डोळ्यातून पाणी येणारच ना। तेव्हा अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं। झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तो झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतःच कचरा होऊन जातो। माणसं पण तसंच आहे, म्हणून एकत्र राहण्यातच सर्वांचं हित आहे। रस्ता कितीही खड्याने भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो, परंतु चांगल्या बुटात एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलं चालणं सुद्धा कठीण होऊन जातं। माणसाचं पण तसंच आहे, माणूस बाहेरच्या संकटांना नाही तर आतल्या कमजोरीमुळे तुटतो। आयुष्यात आपण कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधीच विसरू नका, कारण जिथं सुईचं काम असतं तिथं तलवार कधीच कामी येत नाही। नातं कितीही वाईट असलं तरी ते कधीच सोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही पण आग विझू शकत। आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीवर नाही, कारण राम रावण, गांधीजी गोडसे, कृष्ण कंस यांची राशी एकच होत्या पण कर्म वेगळं।